आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजीमध्ये फॅब्रिकेशन व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या कोतवाडीच्या दोघांना आज स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती वय वर्ष 25, प्रशांत बगले राहणार दोघे खोतवाडी अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून 5,07,000 रुपयांची रोकड हस्तगत केली असून यातील खुने हे दुचाकी चोरीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी वर्तवली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक अमोल माळी, महेश कोरे, वैभव दड्डीकर, रणजित पाटील, विजय तळसकर, राजू पटनकुडे, ज्ञानेश्वर बांगर, रविराज कोळी, संजय फडतरे, सागर पाटील, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरडोने, संजय इंगवले, आयुब गडकरी, संदीप मळघने, अजिंक्य घाडगे यांचा समावेश होता. एकच मिनिट.